समारंभाची तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली एका षटकामध्ये 10 धावांची गरज असताना 2 विकेट घेत 3 धावा खर्च केल्या तो किरवली संघाचा नवनाथ गायकर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि तब्बल 2 विकेट त्याने घेतले 500 च्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही गोलंदाजा पण सुद्धा यायचंय खूप चांगली कामगिरी राहिली जोरदार टल्या या गोलंदाजासाठी काय कामगिरी केली आणि मंगेश साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय मोतीराम पाटील किरवलीचे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही गोलंदाजांना येतोय तर नक्की जोरदार टल्या आज होली आणि नक्कीच एन्जॉय करतील हे संघ तर नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो आम्हाला लाभलाय श्री अलंकार शेठ मडवी मुक्ताम उसटणे यांच्याकडून आम्हाला लाभलाय तर नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5 कोंबडे आणि 1 खंबा तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली खूप चांगल्या झेल ज्यानं टिपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो या स्पर्धेतील व्हीआरसीसी उसाटणे संघाचा समीर पाटील तर नक्कीच मी विनंती करतोय दत्ताशेठ टोंबरे तसेच दिनेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला गौरवण्यात येतोय 5 कोंबडे 1 खंबा समीर पाटील ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील खूप चांगली कामगिरी राहिली 5 कोंबडे जोरदार टल्या या क्षेत्ररक्षकासाठी काय कामगिरी राहिली अतुल शेठ पाटील चषक 2019 मध्ये तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली चतुर्थ क्रमांक चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय आयशा 11 जय संतोषी माता सिद्धी करवले नक्की जोरदार टल्या या संघाठी काय परफॉर्मन्स दिला होता आणि सेमी फायनल मध्ये व्हीआरसीसी संघासमोर हा संघ परास्त झाला आणि खूप चांगली कामगिरी राहिली साजिद मडवी विनंती करतोय अमित पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या संघाला रोख रक्कम 12,500 आणि एक उत्कृष्ट ट्रॉफी येथे पाहायला मिळतोय रमेश शेठ मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या तर नक्कीच जोरदार टल्या संघाठी खूप चांगली कामगिरी राहिली ती मात्र आयशा 11 जय संतोषी माता सिद्धी करवले संघ ठरतो या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्यानं ज्या संघानं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेत तर यावेळेस तृतीय क्रमांक हा बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय प्रकाश दारावकर तसेच महेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या संघाला गौरवच आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली 40+ हा संघ या संघाठी जोरदार ठरला खऱ्या अर्थानं प्रेक्षकाची मन जिंकली तो वाडेकर संघ ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी वेदांत 11 वाडेकर खूप चांगली कामगिरी राहिली किरवली संघासमोर हा संघ परास्त झाला आणि खूप चांगली कामगिरी करत असताना आज मात्र विजय न मात्र प्रेक्षक वर्गाची खऱ्या अर्थानं मन जिंकली तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्या संघानं खूप चांगली कामगिरी दाखवली खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाची ज्या संघानं मन जिंकली
तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करते प्रशांत पाटील, दिनेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. व्हीआरसीसी उसाटणे संघ जोरदार ठरलाय संघाची काय कामगिरी राहिली. अतुल शेठ पाटील चषक 2019 मध्ये, तर प्रशांत पाटील तर नक्कीच व्हीआरसीसी उसाटणे संघाच्या मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय, प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करतोय बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं. व्यासपीठावरती खूप चांगली कामगिरी राहिली ती मात्र व्हीआरसीसी उसाटणे संघाची आणि जोरदार टाल्या व्हीआरसीसी उसाटणे संघाची. अतुल शेठ पाटील चषक 2019 मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय हा व्हीआरसीसी उसाटणे संघ. खूप चांगली कामगिरी राहिली होली स्पेशल. अतुल शेठ पाटील चषक 2019 आपलं पाहिलं आणि काय कामगिरी राहिली ती मात्र व्हीआरसीसी उसाटणे संघाची. खास करून गोलंदाजांना मात्र प्रभावी मारा केला. तर यावेळेस खूप चांगली कामगिरी केली व्हीआरसीसी उसाटणे संघाने या स्पर्धेमध्ये. तर संघ बक्षीस स्वीकारत असताना या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाकडे वळणार होतो आपण. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज एक बोकड. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी इथे केली आहे. तर मी हा बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय. यशवंत पाटील आणि कैलाश गायकर यांना विनंती करतोय की हा पारितोषिक इथे द्यायचंय. तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजानं दाखवली तो गोलंदाज ठरतोय. नक्कीच खूप चांगली कामगिरी एक बोकड आणि इथे मात्र खूप चांगली ट्रॉफी इथे देण्यात येते. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतील गावदेवी किरवली संघाचा नवनाथ गायकर. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी दाखवली होती आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच खेळाडू नवनाथ गायकर ठरतोय या स्पर्धेतील मॅन बेस्ट बॉलर. तर नक्कीच खूप चांगली कामगिरी राहिली जोरदार टाल्या या गोलंदाजासाठी एक बोकड एक खंबा आणि उत्कृष्ट ट्रॉफी स्वीकारत असताना उत्कृष्ट फलंदाज खूप चांगली कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून ज्यानं दाखवली. तर मी विनंती करतोय हा पारितोषिक देण्यासाठी अमित पाटील, दिनेश पाटील, प्रशांत पाटील यांना की आपण हा पारितोषिक द्यायचंय. या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी दाखवली बेस्ट बॅट्समन एक पॅरेलल स्ट्रोक ज्या स्ट्रोकची आपण नक्कीच आठवण केली एबीटी विलर्सची आठवण करून देणारा शॉट ज्यानं खेळला आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये तो खेळाडू होता मात्र काही कारणास्तव येते मात्र तो संघ परास्त झाल्यानंतर मात्र कामगिरी चोख बजावू शकला नाहीये आणि तो खेळाडू बेस्ट बॅट्समन ठरतोय सिद्धी करवले संघाचा साजित मडवी. खूप चांगली कामगिरी दाखवली. वैयक्तिक 57 दावा या स्पर्धेमध्ये कुठल्या आणि येथे मात्र उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो मात्र साजित मडवी.
खूप चांगली कामगिरी दाखवली ती म्हणजेच साजिद मडवीन आणि एक बोकड एक खंबा आणि येते खूप चांगला पारितोषिक इथे दिला जातोय साजिद मडवी खूप चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये आणि तो ठरतोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील तर या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय गावदेवी क्रिकेट संघ किरवली तर जोरदार ठरले या संघासाठी या हा बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय अतुल शेठ पाटील तसेच किरण शेठ ठोंबरे आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय असते या संघाला गौरव देते जोरदार केल्या किरवली संघाची खूप चांगली कामगिरी राहिली चॅम्पियनशिप अतुल शेठ पाटील चषकाचा चॅम्पियन ठरलाय तो मात्र टीम किरवली प्लेयर या पण किरवली संघ चॅम्पियन झालाय खूप चांगली कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्म मध्ये असलेला संघ इथे पाहायला मिळतोय येते उटकंता लाभले मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तर नक्कीच हा पारितोषिक देण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बाईक प्रदान केली आहे ते म्हणजेच अतुल शेठ पाटील यांना विनंती करतोय का हा पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे मॅन ऑफ द सिरीज तर नक्कीच ऑडियन्स कॉल कोण ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय उसाटणे संघाचा कोणताही खेळाडू नाहीये तर किरवली संघाचा सिद्धी करवले संघाचा वाडेकर संघाचा वन मॅन आर्मी शो ज्यानं आज प्रेक्षकांची मन जिंकली 40+ चा खेळाडू विजय ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी 78 धावा 4 विकेट काय कामगिरी राहिली आहे 90 धावा टोटल आणि खूप चांगली कामगिरी करत असताना विजय पाटील हा पारितोषिक कमावलाय आणि येथे मात्र चालू खेळाडूंना मागे टाकत विजय पाटील या मॅन ऑफ द सिरीज वरती नाव कोरलाय जोरदार ठरले खेळाडूंसाठी अप्रतिम होली स्पेशल मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये विजय ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी वाडेकर क्रिकेट संघाचा वेदांत इलेव्हन वाडेकर संघाचा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय योगेश मडवी खूप चांगला क्षण येतोय सर्वांना हॅपी होली सर्वांना हॅपी होली तर नक्कीच खूप चांगली कामगिरी नक्कीच 40+ खेळाडू येते मात्र नक्कीच दोन शब्द त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेबद्दल ऐकूया आपण जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला विजय दोन शब्द आपण या स्पर्धेबद्दल हॅलो हॅलो आज वयाची 44 वर्ष पदार्पण करतोय आज एवढं आमच्या काळी तेवढे प्राईज नव्हत्या 500 रुपये 1000 रुपये 1500 साठी मुरबाड आरपार कानाकोपऱ्यात जायचो खेळायला एक फायनल मारल्याचा आनंदच वेगळा असायचा आज गाडी भेटली एवढ्या वर्षात आनंद असाच दुगणित झाला की जे स्वप्नात नव्हते ते स्वप्नच झाला
आमचे लाडके अर्जुन दादा भाई आज आमचे 40+ अध्यक्ष आहेत. आमचं क्रिकेट जे बंद झालेलं आज त्यांचं सरका देव माणूस आम्हाला भेटला आणि आम्ही पुन्हा मैदानात दिसू लागलो. आज असत त्यांचं प्रेम राहू दे. आज जे बंद झालं खेळाडूंना संधी भेटते हेच आमचं भाग्य आहे. अशा स्पर्धा भरवत राहा आणि आम्हाला संधी देत राहा, आम्ही येत जाऊ खेळायला. तर नक्कीच योगेश मडवी यांच्याबद्दल काय म्हणाल, जी 40+ ची स्पर्धा सातत्यानं भरवली जाते आणि या स्पर्धेमध्ये बाईक आपल्याला पाहायला मिळाली, तर त्यांच्याबद्दल दोन शब्द आपण व्यक्त करा. हॅलो, आज इथे सिद्धी करावे गावात प्रथमच आलोय. आज योगेश भाऊच्या रूपाने आम्हाला इथे संधी भेटली, तसेच रामदासजी ढोणे साहेब यांच्या मुलाच्या नावाने आम्ही ही स्पर्धा खेळतोय, तसेच आमचे नारिवली दादाचे विश्वनाथ दादा मस्कर साहेब यांच्या मुलीच्या पण नावाने आम्ही क्रिकेट संघ खेळतोय. आज यांचं असंच प्रेम राहू दे, आम्ही अशी स्पर्धा खेळत राहू ही.